आज मी इथे मस्त चटपटीत अशी आवळ्याची चटणी बनवती आहे आणि मिक्सरला न बनवता मी इथे पाट्यावरती ती चटणी बनवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 4-5 आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे फोडून मी यातल्या बिया काढून घेते. ही तुम्ही मिक्सरला बनवू शकता, खलबत्त्यामध्ये बनवू शकता, जशी हवी तशी बनवून घ्या, पण बनवा नक्की, कारण ही चटणी अतिशय गुणकारी आहे आणि तोंडाला चव येते या चटणीने. मस्त चटपटीत अशी ही चटणी होते. याआधी पण आपण बऱ्याच प्रकारच्या चटण्यांच्या रेसिपी बघितलेल्या आहेत. अजून तुम्हाला बघायच्या असतील तर मला खाली कमेंट करून सांगा, मी त्या बनवायचा नक्की प्रयत्न करेन. यामध्ये आता 2 लसणाच्या कुड्या आणि 1 मिरची घेतलेली आहे मी, कारण यामध्ये आपण लाल तिखट पण घालणार आहोत, त्यामुळे मिरची कमी वापरली आहे मी. जिरे घालायचे आहेत 1/2 चमचा. यामध्ये तुम्ही फक्त मिरची घातलीत तरी चालेल, लाल तिखट नसेल घालायचं तर, किंवा फक्त लाल तिखट पण यामध्ये घालू शकता. मी इथे दोन्ही वापरले, लाल तिखटाने चटणीला थोडासा कलर छान येईल म्हणून अगदी 1/2 चमचा लाल तिखट घातलं आहे यामध्ये. चवीनुसार मीठ घालायचं आहे, बारीक मिठाऐवजी मोठं मीठ पण घालू शकता, म्हणजे ही चटणी लवकर बारीक होते त्याच्यामुळे. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. छोटे आवळे मिळतात, त्याची पण तुम्ही याच पद्धतीने चटणी बनवू शकता. बऱ्याचदा आवळे भाजून देखील त्याची अशा पद्धतीने चटणी बनवली जाते, मी डायरेक्टच चटणी बनवली आहे. बऱ्याचदा तेलामध्ये शेंगदाणे, मिरची आणि हा आवळा कट करून तेलामध्ये परतून घेतात आणि मग तो नंतर बारीक केला जातो. बऱ्याच जणांना या आवळ्याचा तुरटपणा आवडत नाही, मग अशा वेळेस तुम्ही या चटणीमध्ये अगदी किंचितसा गूळ घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. नसेल आवडत तर अशी देखील चटणी छानच लागते. पूर्ण चटणी मी इथे ही वाटून घेतलेली आहे, ही सगळी पुसून मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता याच्यावरती आपल्याला फोडणी घालायची आहे. फोडणीसाठी मी इथे तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे फोडणी छान बसते. कढीपत्त्याची पानं 4-5 घातलेली आहेत मी. थोडासा हिंग घालती आहे म्हणजे ही चटणी खमंग लागते. आता ही फोडणी याच्यावरती घालायची आहे. कशी वाटली ही तुम्हाला चटकदार, चटपटीत अशी आणि अत्यंत बहुगुणी आवळ्याची चटणी? मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पण बनवून बघा, बनवायला एकदम सोपी आहे. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका मस्त, पौष्टिक आणि चटपटीत रेसिपीमध्ये. धन्यवाद.